सहिरेसे आल्यानंतर मला चित्रपट ऑफर्स झाल्या, पण मी कधीही एक वेळ चित्रपट थांबवलं पण नाटक थांबलं नाही. त्या नाटकाचा प्लस पॉईंट आहे की वेग, नाही का, तो स्पीडच महत्त्व आहे. तो जर स्पीड ज्या दिवशी असं ढासळेल ना, तर मी नाटक नक्कीच बंद करेन. जोपर्यंत माझ्यात कॉन्फिडन्स आहे, मला वाटतं की मी त्या स्पीडला त्या गोष्टीला न्याय देतो चांगल्या पद्धतीने, तर ते नाटक तोपर्यंत करत राहायचं. सकाळी मी घरातून निघताना देवाच्या पाया पडून मी खूप असं टेन्शनमध्ये निघालो होतो. तर माझी बायकोही म्हणाला, आता इतक्या महिनाभर तुम्ही तालमीला आता कसला घाबरत आहे? म्हटलं, नाही ह्यातली ह्या नाटकात असं आहे की एखादी एंट्री जरी चुकीची निघाली, चुकीचं कॅरेक्टर नको ती एंट्री घेतली, तर आम संपूर्ण टीम माझी हालेल. तुमच्या मैत्रीत आम्ही कधी व्यवहार आणला नाही, कधीच आणला नाही. इतक्या वर्षात केदारचं प्रोडक्शन असेल किंवा कोणाचं असेल किंवा काही असेल का, आम्ही व्यवहार आणला नाही. आम्ही त्या क्रिएटिव्हिटीला महत्त्व दिलं. मी मोरूच्या मावशीचा टांगटिंग टिंगाला मला वंशभर येतो, तर मी लोकांना सांगतो की आता एकदा टाळ्या विजय चव्हाणांसाठी द्या, लोक उभे राहून टाळ्या वाजवतात. मंडळी नमस्कार, कसे आहात काळजी घेताना? मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी जे कलाकार आहेत, त्यांच्यासाठी नाटक रंगमंच हा श्वास आहे. म्हणजे त्यांच्या नाटकासाठी नाट्यगृहात हमखास कायम हाऊसफुलच्या पाटा लागतात, आणि मनोरंजन विश्वासाठीचं त्यांचं जे योगदान आहे ते उल्लेखनीय आहे, महत्त्वाचं आहे, आणि ते कायम असेल. असे सुपरस्टार अभिनेते भरत जाधव आहेत आपल्यासोबत. सर, खूप खूप स्वागत आहे लच्चपवर. कसे आहात, काळजी घेताय? मस्त, छान आहे, छान आहे. आता निमित्त तू तू मी मी या नाटकाचं आहे, काय पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतोय? काही दिवस झाले नाटक प्रेक्षकांसमोर येऊन. आता 11-12 शो झाले या नाटकाचे, पण तुफान प्रतिसाद आहे. एकतर निखळ मनोरंजन आहे, प्लस नवरा बायकोंच्या संबंधाबद्दलच आहे. म्हणजे आजकाल छोट्या छोट्या गोष्टीमध्ये इगो हर्ट होतो प्रत्येक पुरुषाचा किंवा बाईचा. विश्वास ही मुळात गोष्टच आता राहिली नाही आहे, त्यामुळे थोडेसे फॅमिलीज डिस्टर्ब दिसतात. तो एक बेस पकडला नाटकाने, आणि मग मुळात काही गोष्टी आपण कशा पाळल्या पाहिजेत, सांभाळल्या पाहिजेत. चूक दोघांची असू शकते, नाही का? पहिलं सॉरी कोण म्हणते याला पण महत्त्व आहे, पण दुसरा सॉरी म्हणतो म्हणून दुसऱ्याने नुसतंच आपलं इगो धरून ठेवणं चुकीचं नाही आहे. तर हे सगळं मी ह्या नाटकाच्या गोष्टीतून सांगतो आहे, पण अतिशय मनोरंजक पद्धतीने सांगतो आहे. अर्थात केदार शिंदेचं नाटक आहे, दोन फॅमिलीची गोष्ट आहे, आणि त्याच्यामध्ये जे इतर कॅरेक्टर्स येतात ते मी करतो आहे रोल. मी फिल इन द ब्लँक्स आहे मुळात त्या नाटकात. मधले ते जे काही 14 रोल आहेत, गाण्यात दोन रोल दिसतात, दुसऱ्या का गाण्यात एखादा रोल दिसतो, समोर येणारे कॅरेक्टर्स वेगळे वेगळे, ते एक 14 रोल माझे येतात यात. तो फन आहेच, पण मुळात त्याचा अंडरकरंट इतका सिरियस आहे की नाती कशी जपली पाहिजेत, मुळात मेन नवरा बायको त्याच्यावर भाष्य करणारं नाटक आहे. आणि अतिशय धमाल करत करत, हे असं नाही की आता तुम्हाला अंजन घालायचं म्हणून सिरियस नोटवर नाटक चालायचं, असं बिलकुल नाही आहे. एक धमाल करत करत ते नाटक पुढे जाते. आणि तुम्ही आहेत म्हटल्यावर तर अरे केदार, आम्ही खूप 98 नाटक केलं होतं खरं तर. त्यात मी होतो, अंकुश चौधरी होता, आणि विजय चव्हाण. तर माझा तर रोल जो आहे तो कमलाकर सातपुते करतो आहे, अंकुशचा रोल आहे निखिल चव्हाण करतो आहे, आणि जे विजू मामा करायचे 14 रोल ते मी करतो आहे. पण तेव्हाचा विषय घ्या आणि आजही ती परिस्थितीच आहे. त्यावेळी केदारचं म्हटलं की जर नवीन कुठलं लिहिण्यापेक्षा हेच नाटक खूप छान आहे, आणि तुझ्या अनुषंगाने लोकांपर्यंत अजून चांगल्या पद्धतीने ते पोहोचेल या आत्ताच्या पिढीला, तर मला ते आवडलं. आणि खरंच गोड धमाल, आणि लोकं रिॲक्ट पण छान होतात नाटक पाहून, आत येऊन गप्पा मारतात, त्या नाटकाबद्दल बोलतात, ते बरं वाटतं. नाटक माध्यमात सर तुम्ही अनेक वर्षांपासून करताय, आणि मला वाटतं ते आता सांगितलं तुम्ही जसं 90s दशकातलं ते नाटक, आणि ते आजही कुठेतरी आजचं जनरेशनही त्याचं स्वागत करतं, आणि अर्थात ते प्रेक्षकही येत आहेत त्याचं. मध्ये सध्या खूप चर्चा अशी होती आहे की तुम्ही मुंबई सोडली, आणि या सगळ्या गोष्टींवर खूप बोललं जात आहे, काय नेमकं त्याच्यावर तुम्हाला? मुंबई सोडली असं नाही का, मुंबईला मी आता बिझनेस हब समजले, तर बिझनेस हब सिटी असते ना फॉरेनमध्ये, आपण जेव्हा बघतो की ती सिटी बिझनेससाठीच आहे. तर मला असं वाटतं की हा विचार मी आत्ता करतो आहे, आणि मला थोडंसं रिलीफ पाहिजे स्वतःला. आणि गावी घर घेतलंच होतं, असे घर आई होती बाबा होते तो काय वाटत होतं, आता कोण नाही आहे, त्यामुळे माझं राहणं माझं परम कर्तव्य आहेच. नंबर दोन, की जेव्हा जेव्हा माझे काम असतात तेव्हा मी इथे येतोच, की इथे येतो, माझं घर पण आहे इथे अजून मुंबईत, तसं काही काढलेलं नाही आहे, तर इथे येतो, राहतो, शो करतो, काही शूट्स असेल ते करतो, आणि परत जातो, आणि परत स्वतःला एक ब्रिदिंग पिरियड म्हणता, म्हणजे चांगला श्वास घेणं गरजेचं आहे स्वतःसाठी. मला असं वाटते त्यासाठी मी ते आणि माझ्या फॅमिलीला तो निर्णय घेतला, आणि आम्ही कोल्हापुरात स्थायिक असतो आता. जास्त काळ तिथे बरा वाटतो आता, तेवढा वेळ म्हणजे इथे प्रदूषणमध्ये जरासं फिरायचं, आणि परत चांगली हवा तब्येतीला बरी ती,
असं काही नाही, मुंबईत माझं जन्म मुंबईचा आहे, काम मुंबईचं आहे, या कामामुळे नाव झाले मुंबई आहेच, नो डाऊट. पण आता तो भाग राहत नाही आता की तुम्ही मुंबईतनं करताय काम का पुण्यातून करताय का नागपूरमधून करताय, तो भाग आता राहिला नाही आहे. त्यामुळे तुम्ही कुठूनही काम केलं तर आता सगळे ह्याच्यावर आले सगळं काम, फक्त यायचं आणि आपलं प्रेझेंट करायचं आहे त्या ठिकाणी. एरवी मी मुंबईत जेव्हा राहायला होतो तेव्हा चित्रपटाचं शूटिंग करायला मी बाहेरच जायचो, नाही का, कोल्हापूरला जायचो, कधी कोकणात जायचो, कधी मराठवाड्यात जायचो शूट करायला. त्यामुळे असं नव्हतंच की मुंबईत राहून मुंबईत शूट करतो आहे. जेव्हा मी मुंबईत राहिलो होतो तेव्हा पण या गोष्टी केल्या बाहेर जाऊन. आता बाहेर छान राहून मुंबईत माझं काम करतो, जेवढं काही काम आहे तेवढं करतो, मस्तपैकी जातो आणि राहतो. बरं सर, सही रे सही असेल म्हणजे आजही आजचा जनरेशन ही इतकं तो कनेक्ट करतोय त्या प्रकार हाऊसफुलचे वर्ड कायम लागतात, ते नाट्यसृष्टीमध्ये कायम सातत्य टिकवणं त्यासाठी कोणती गोष्ट तुम्हाला स्फूर्ती देत असते? असं काही नाही, माझ्या नशिबाने मला चांगली नाटकं मिळाली आहेत, त्यापैकी सही रे सही सारखं नाटक असं की ज्याने माझ्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी दिली व्यावसायिक रंगभूमीवर म्हणा आणि चित्रपटात क्षेत्रात. सही रे सही आल्यानंतर मला चित्रपट ऑफर्स झाल्या, पण मी कधीही एक वेळ चित्रपट थांबलं पण नाटक थांबलो नाही. आज 2002 हे नाटक आलं सही रे सही, आज याला 22-23 वर्ष चालू आहे. आज याचे प्रयोग म्हणजे कालच प्रयोग केला मी, तो 4352 होता कालचा, 4352. आता माझ्या डोक्यात पुढे चाललं की 4444 प्रयोग एक मोठ्या पद्धतीने मी करेल, जरा वेगळा प्लॅन करतो मी. ऑल ओव्हर महाराष्ट्र कसं ती गोष्ट कशी वर्क होईल, नुसतं ओनली असं नाही की मी मुंबईतच तो त्याचे प्रयोग मोठे करणार किंवा पुण्यातच करतो असं नाही, मी जरा वेगळ्या पद्धतीने ते 4444 वर्क करेन. या वर्षभरात ते त्या जवळपास मी जाईन. सही अरे सही नाटक असं आहे की खूप रिपीट ऑडियन्स आहे, आणि इतका रिपीट ऑडियन्स आहे की आता आमचे डायलॉग पण आम्हाला खालून ऐकायला येतात. आणि ते नाटक नाटक राहिलं नाही, ते आपण एक उत्सव कसा असतो नाही का, आपण नटून थटून छान होऊन आपण येतो आणि इथं आता उत्सवात सामील व्हायचं आहे, जत्रेत एखाद्या सामील होतो आणि एखाद्या गोष्टीकडे आपण आल्यापासून धमाल असं अशी लोकांची मनस्थिती असते जेव्हा थिएटरमध्ये येते तेव्हा. आणि आमच्याकडनंही देखील प्रयोग रंगतो तेव्हा अर्थात लोकांच्या रिस्पॉन्सवरच, त्यामुळे आम्ही नकळत लाईव्ह होतो. म्हणजे ते एज फॅक्टर कुठे येत नाही. आता तुम्ही तेव्हा म्हणजे एज आहे आत्ताचं एज आहे यात नक्कीच फरक आहे, पण उत्स्फूर्त प्रतिसाद नकळत आपल्याला तरुण करतो. आणि त्या नाटकाचा प्लस पॉईंट आहे की वेग नाही का, तो स्पीडच महत्त्वाचा आहे. तो जर स्पीड ज्या दिवशी असं ढासळेल ना तर मी नाटक नक्कीच बंद करेन. जोपर्यंत माझ्यात कॉन्फिडन्स आहे, मला वाटतं की मी त्या स्पीडला त्या गोष्टीला न्याय देतो चांगल्या पद्धतीने, तर ते नाटक तोपर्यंत करत राहायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टी कधी शक्य होतात, जेव्हा आशीर्वाद असतो रसिक प्रेक्षकांचा, आणि तो मला भरभरून मिळाला ह्या सगळ्या नाटकांमुळे. त्यामुळे एक नकळत कॉन्फिडन्स वाढतो, लोकांचा विश्वास वाढतो, आणि जेव्हा लोकांचा विश्वास वाढतो तेव्हा एखादं कुठलं नवीन नाटक करत असेल तेव्हा त्या विश्वासाने लोक येतात आणि लोक पाहतात त्या कलाकृतीला आणि त्याचं जेव्हा कौतुक करतात तेव्हा नक्कीच आतले कलाकार आणि माणूस मला त्याचा आनंद होतो. बरं सर, सही रे सहीच्या पहिल्या प्रयोगाच्या काही आठवणी आहेत? आम्ही पुण्यात तालमी केल्या होत्या तेव्हा पिंपरीला, आणि एक तालीम आमच्या त्या निर्मात्या होत्या, त्यांनी ते नाटक तालीम पाहिली आणि त्यांनी सांगितलं की केदारला की अजून नीट बसतं पण तारीख पुढे टाकूया. 15 ऑगस्ट 2002 हे नाटक येणार होतं तेव्हा, पण ते त्यांनी जी तालीम पाहिली ना ती आम्ही खरंच थकून गेलो होतो, कारण ते सही रे सहीचं गाणं आहे ना, त्या गाण्याची दिवसभर तालीम झाल्यामुळे मेन तालीम करताना आम्ही सगळे दमलो होतो. त्यामुळे त्यांना असं वाटलं की आमचं बसलं नाही. केदार मला अजून एक तालीम सकाळची बघा आणि मग तुम्ही निर्णय घ्या. मग सकाळची आम्ही ज्या पद्धतीने तालीम केली ती त्यांना मग ठीक आहे हरकत नाही. तिथून आल्यानंतर ज्या दिवशी प्रयोग होता 15 ऑगस्टला 2 शो होते, सकाळी मी घरातून निघताना देवाच्या पाया पडून मी खूप असं टेन्शनमध्ये निघालो होतो. तर माझी बायकोही म्हणाला आता इतक्या महिन्याभर तुम्ही तालमी गेला आता कसं घाबरत आहे, म्हटलं नाही ह्यातली ह्या नाटकात असं आहे की एखादी एंट्री जरी चुकीची निघाली, चुकीचं कॅरेक्टर नको ती एंट्री घेतली तर आम संपूर्ण टीम माझी हालेल, प्रॉब्लेम होऊ शकतो, कन्फ्यूज होईल ना. म्हणजे गलगल यायच्या वेळी दुसरं अण्णा जेवायला आला तर बाकींचे जे डायलॉग बसले सगळंच चुराडा होऊन जाईल, तर ते कुठे हलू नये होऊ नये याची ह्यासाठी जरासं टेन्शन होतं. पण नशिबाने ॲडव्हान्समध्येच हाऊसफुलचा बोर्ड लागला होता, तो हाऊसफुल, नंतर दामोदर हॉलला दुसरा प्रयोग होता तो हाऊसफुल, तिथून तो हाऊसफुलचं बोर्ड इतकी वर्ष टिकून राहिलं आहे. मग निर्माते बदलले, सगळं बदललं, तर लोकांनी निर्मात्याने त्या गोष्टीवर प्रेम केलं नाही, लोकांनी त्या कलाकृतीवर प्रेम केलं आणि आजही ती कलाकृती लोक येतात.
मधला काळ विश्रांती होती म्हणजे चित्रपट आणि या सगळ्या, पण त्यानंतरही काही क्वचित चित्रपट तुम्ही करताय तर? विश्रांती होती नाही, मी घेतली होती ती स्वतःहून. आपण म्हणतो ना की आपण थांबूया एक लिमिटपर्यंत चित्रपटाचं काम करूया. चित्रपट ही तेव्हा माझी गरज होती, ज्याच्यावर मला घर गाडी संसार आहे माझा, व्यवसाय आमचा हाच आहे ना. आपण थोडी आपण काही वेगळे व्यवसाय करतो, त्यामुळे व्यवसाय ह्या दृष्टिकोनातून मी चित्रपटाकडे पाहिलं. आणि जिथे वाटलं की आता गरज वाटत नाही, आपण नाटक धरून पण आपलं व्यवस्थित चालू शकतं, मग तो हट्ट का ठेवावा की चित्रपट तसेच. आणि तेच पणाचा मलाही कंटाळा आला होता नंतर कुठला. आणि लोक माझ्या तेच करत असले म्हणजे काही लोक चांगले विषय घेऊन पण येत नव्हते, घाबरायचे. तरी मी त्याही काळात मी जरा चांगले चांगले वेगळे शिक्षणाचा आईचा गो म्हणा, वर्णूम किचन म्हणा, काही वेगळे पिक्चर पण केले मी, नो डाऊट. पण तरीही जरासं चालूच होतं. आणि मग नंतर मग मी म्हणलं नको, आता चांगला एखादा विषय आला तर आपण त्यात पडूया, नाही तर नको पडूया. कधी कधी विषय येतात चांगले, मग पैशांमुळे आमचे सगळे रडतच असतात, नाही नाही मराठी पिक्चर आहे एवढ्यातच करूया तेवढ्यातच करूया. तुझा आत्ताच रडतो तर पिक्चर चालणार काय पुढे, नाही का? मग प्रमोशनला तर अजून रडणार आहे. त्यामुळे काही चांगले चित्रपट करून देखील ते पिक्चर थिएटरपर्यंत आलेच नाहीत, का तर निर्मात्याकडे पैसा नाही, मग हे नाही. अशा परिस्थितीत कुठेतरी आपण आपली कलाकृती करायची आणि त्याची वाट लागण्यापेक्षा आपले पैसे चांगले मिळणार आहेत का? व्हेरी फ्रँकली नसेल. नाटकात मी पैसा टाकेन लॉस होईन मला प्रॉब्लेम नाही आहे, पण चित्रपटात दुसरा कोणासाठी तो चित्रपट चालू असतो, तो तिसरा कोणतरी व्यक्ती तो करत असतो आणि आम्ही त्याच्यासाठी आम्ही का सॅक्रिफाईस द्यावं? अर्थात जे काय अमाऊंट आपल्याला मिळत असेल त्या अमाऊंटमध्ये करायचं आणि चांगला रोल असेल तर करायचं, अदरवाईज थांबलेलं बरं. येतात आताही माझ्या काही लोक वाचतात, काही गोष्टी ऐकतो बोलतो, त्यांचं त्यांची रेंज कळते, मग त्या पद्धतीने एखादा दुसरा पिक्चर मी साईन करतो आहे. पण पिक्चरच करायचे आहेत आणि आपल्याला हेच करतात, मी आजही परत पहिल्यासारखे पिक्चर करू शकतो, त्यात अर्थ काय आहे ना? मग सॅटिस्फॅक्शन काय? तर आता थोडंसं सॅटिस्फॅक्शन पण घ्यायला पाहिजे. ते नसेल तर आपल्याकडे नाटक आहेत जिथे खऱ्या अर्थाने समाधान मिळते, ते करतोच आहे. आणि तुम्हाला समाधान आहे आणि प्रेक्षकांसाठी समृद्ध करणारा अनुभव असतो ते जेव्हा ते तुम्हाला मंचावर बघतात. ऑफकोर्स मजा येते. लाईव्ह परफॉर्मन्स हा ह्याच्यावर काही चालणार नाही, मी आत्ता सांगतो. एक वेळ चित्रपट सिरीज बिरीज सगळ्या ह्याच्यावर येतील मोबाईलवर, पण नाटकं ह्यावर तुम्हाला बघायला कधीच मजा येणार नाही. नाटक हा असा भाग आहे की तुम्हाला तो लाईव्हच बघण्याची गंमत आहे आणि हा लाईव्हनेस पुन्हा आयुष्यभर पुढे टिकून राहणार आहे. त्यामुळे किती काही चेंजेस आले तरी थिएटरमध्ये येऊन नाटक पाहणं ह्याची गंमत वेगळीच आहे. केदार शिंदे, अंकुश चौधरी आणि तुम्ही या तिघांची मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्याच मैत्रीचं एक स्वरूप चित्रपटाच्या माध्यमातून नुकतंच समोर आलं महाराष्ट्र शाहीरच्या माध्यमातून, तर त्याबद्दलही काही सांगायचं वाटतं कारण चांगला प्रतिसाद. मैत्री तर आहेच आणि अर्थात शाहीर त्यामुळे पार्टीतूनच मैत्री झाली, त्यामुळे त्याचं ज्या मैत्रीचा उगम झाला ते आमच्याकडे प्रेरणास्थान म्हणजे शाहीर साबळे आणि त्यांचं कुटुंब अर्थात. आणि शाहीरांनी आमच्यासारख्या लालबाग परळमध्ये राहणाऱ्या मुलांना वगैरे एकत्र होऊन तो लोकधाराचा कार्यक्रम सुरू केला होता. त्याने असं कुठली मोठमोठ्या घराण्यातल्या मुलामुलींना गोळा करून असं नाही घेतलं, जी चाळीतली साधी कुतकुरुम मुलं आहेत त्यांना एकत्र करून त्यांनी तो लोकधारा कार्यक्रम चालू केला होता. आणि त्यांनी इतकं आम्हाला दिलं आहे, आजही आम्हाला वाटते की आज जे काम यावं ते शाहीर साबळे आणि कुटुंबामुळे आहोत, त्यांचा मोठा आशीर्वाद आहे. त्यामुळे शाहीरांवर पिक्चर येणं महाराष्ट्र शाहीर हा आमच्या जवळचा विषय होतो. जसं मी नेहमी म्हणायचो की आम्हाला आमचे आजोबा मला माहीत नव्हते कसे होते का ते, पण केदारांमुळे आम्हाला आजोबांचा सहवास लाभला शाहीरांचा, कारण त्यांनी त्या पद्धतीने सगळ्या मुलांना म्हणजे तुला तर काय सांगू, जिथे आमचे लोकधाराचे शो असायचे ओपनला वगैरे, पद्मश्री मिळालेले शाहीर साबळ्या त्यांचं सांगतो मी, स्वतः येऊन पडदे पहिले हातात घ्यायची, रश्या घ्यायच्या आणि घोडा हे करून त्याच्यावर उभे राहून पडदेला मला होतं, सगळी मुलं नंतर धावत जायची, अरे नाही मग अशी व्यक्ती ती ज्यांनी कधीच ते सक्सेस आणि त्याच्यात काही स्वतः ठेवलं नाही. माझा आज शो होणार आहे, माझ्या शोला इथे पडदा कमी पडतो आहे, ते पडदा लावणार मुलांना कशाला मग स्वतः. असे ते महाराष्ट्र शाहीर ज्यांनी शून्यातून सगळं गोळा केलं आहे, ज्यांना आम्ही पाहिलं ते अशा पद्धतीनं पद्मश्री मिळालेले शाहीर सगळे जे स्वतः स्वतःच्या शोमध्ये पण किती धावपळ करतात काय, तर आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा तिथून शिकतो की नाही, तेव्हा मग आपल्या आयुष्याच्या टप्प्यामध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपण कसं राहायचं हे पण नकळत आपण शिकत जातो. म्हणजे शाहीर साबळे माझ्या तर खूपच महत्त्वाचे आहेत असणारच आहेत. त्यानंतर मला माझ्या प्रत्येक टप्प्यात चांगली लोकं मला भेटत गेली. नंतर भेटलेली अतिशय चांगली मस्त व्यक्ती म्हणजे विजय चव्हाण, ज्याच्यामुळे माझ्या वर्तनात फरक पडला, ज्याच्यामुळे
स्टेजवर स्वतःबरोबर दुसऱ्यांचे लाफ्टर्स पण कसे आपण त्यांना पण हे चेअरअप केलं पाहिजे काय सगळ्या गोष्टी त्या विजय चव्हाणांमुळे कळल्या. त्यामुळे विजू मामा पण माझ्या अगदी जवळच आहे. त्यामुळे ही लोकं आणि खरंच हो तुम्ही चांगलं राहा, चांगले लोक तुम्हाला भेटतात. चांगल्या चांगल्या लोकांमुळे आपण आपल्या आपण यशाच्या पायऱ्या जरा चांगल्या पद्धतीने चढू शकतो. त्यामुळे माझ्या आयुष्यात ही बरीच अशी आहेत की जी ज्यांच्यामुळे मी आज यश संपादन करतो आहे आणि त्या आणि हे सगळ्याचं अंडरकरंट काय आहे तर आमच्या तिघांची मैत्री. इतक्या वर्षात आम्ही कधी कारण आमच्या मैत्रीत आम्ही कधी व्यवहार आणला नाही, कधीच आणला नाही. इतक्या वर्षात केदारचं प्रोडक्शन असेल का कोणाचं असेल का काही असेल का आम्ही व्यवहार आणला नाही. आम्ही त्या क्रिएटिव्हिटीला महत्त्व दिलं की ही एकांकिका कशी केलं तर काय होईल, ते त्यात हे केलं तर काय होईल, त्यातून हे काय केलं तर. पण तिथे असं कधी व्यवहार आणून बाबा ह्यातनं मला किती फायदा होईल, ह्यातनं मग त्याला किती फायदा होईल, कधी हा विचारच नाही केला. आता तर प्रश्नच येत नाहीत. ते मैत्रीचे एज असतं, त्या एजमध्ये त्या गोष्टी आल्या असतात तर मैत्री टिकली नसती. आजही आमच्या मैत्रीवर, पूर्वी आमच्या आईवडिलांचा विश्वास होता, त्यांना आम्ही सांगून जायचो की मी केदार अंकुश बरोबर, ते डोळे सापून सांगायचं ठीक हरकत नाही. केदारच्या घरी पण सांगायचं केदार भरत आणि अंकुश बरोबर आहेत. इवन अंकुशच्या घरी अंकुश आईला सांगायचं की नाही मी भरत आणि केदार बरोबर. तर आमच्या फॅमिलीज डोळे सापून त्या मैत्र विश्वास होता. आज आमच्या बायका आहेत, आमची मुलं आहेत, त्यांनाही माहिती आहे आम्ही तिघं एकत्र असतो तर त्या डिस्टर्ब करत नाहीत. त्यामुळे त्याही रिस्पेक्ट करतात. आमची मुलं पण त्यांना रिस्पेक्ट करतात, प्रत्येकाची मुलं एकमेकांना. तुम्ही कसं राहतात त्याच्यावर आहे आणि त्याचे रिफ्लेक्शन नक्कीच आपल्या फॅमिलीत आपल्या आजूच्या मित्रपरिवार पण पडतो. ही मैत्री टिकल्यामुळे आम्ही एकमेकांमध्ये काही ना काही करू शकलो. विजय चव्हाण यांचा उल्लेख केला, त्यांची कारकीर्द रंगमंचावर कायम जिवंत राहणारी आहे असं म्हणूयात आपण, आणि तुम्ही तो कुठेतरी पुढे नेण्याचं काम करताय. कारण आता तू तू मीच्या निमित्तानेही ती भूमिका त्यांची पुन्हा एकदा पुढे काही न्यायचं होत. ज्या ज्या माणसांनी ज्या ज्या कलाकृती केल्या त्या ग्रेटच केल्यात, फक्त आपण ते कुठेतरी विसरून जाऊ नये किंवा काय, तर त्या अनुषंगाने आपण मोरची मावशी मी केलं, त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी म्हणून मी केलं होतं. आणि त्या नाटकाचं ओपनिंग पण माझं तसंच आहे, आम्ही अनाऊन्स करतो की आपल्या सगळ्यांचे लाडके विजू म्हणजे टांगटिंग टिंग आणि मोरची मावशी गाजवली, त्या विजूबामाला आम्ही ही आदरांजली देतो आणि नाटक चालू करतो. तुम्हीला पण आम्ही अनाऊन्समेंट तशी करतो की जेवढे त्यांना त्यापैकी विजू माम आहे आमचं. हे बघा तुम्ही कसं सांभाळताय, नुसतं लोकांना दाखवण्यापुरतं काय बोलण्यापुरतं करणं मला असं वाटतं त्या त्यापेक्षा तुम्ही आतून किती त्या व्यक्तीला जिवंत ठेवताय. तर ती व्यक्ती नाही, ती आमच्यासोबतच आहे. ह्या हा जरी ही जरी वृत्ती आपण ठेवली तर मला असं वाटतं की आपण खूप काही करत असतो. कारण त्या व्यक्तीचं आमच्यावर इतकं प्रेम होतं, त्यामुळे आम्हाला माहिती आहे की तेव्हा पण आशीर्वाद होते आणि ते गेल्यानंतर पण तो आशीर्वादाचा पाऊस आमच्यावर नक्कीच पडत आहे. म्हणून त्या बुकिंगला चांगले लोक येतात, बघतात, एन्जॉय करतात. काही जुनं काही लोकांनी पाहिलं असेल ते पण बोलतात विजू महोत्सव पाहिला होता आम्ही. कधी आमच्या देवारात मोरच्या मोर्चला विजूचा फोटो वगैरे ठेवतो आम्ही, तर लोक सह्या गेल्या येतात फोटो काढतात, त्याच्यावर विजूंच्या पाया पडतात, भेटतात. त्यांना लक्षात राहतं की अरे किंवा आम्ही मोरच्या मावशीचा टांगटिंग टिंगाला मला वंशभर येतो तर मी लोकांना सांगतो की आता एकदा टाळ्या विजय चव्हाणांसाठी द्या, लोक उभे राहून टाळ्या वाजवतात. आता ह्यात आम्ही जिवंत ठेवते अशा काही लोकांना, त्यापैकी विजय आमचा जवळच माणूस की जो आहे आपल्यात आहे आमच्यासोबत आहे. भरत सर, शेवटचा प्रश्न असा की ही नाट्यसृष्टी कायम ताजेतवानी ठेवण्यासाठी तुमच्यासारखे कलाकार सातत्याने कार्यरत आहेत रंगमंचावर, आणखीन पुढे काय करावं असं वाटतं त्यासाठी? काय करायचं म्हणजे आता एक तर कार्यरत म्हणण्यापेक्षा लोकांचं उत्स्फूर्तपणा चांगलं आहे की जे चांगले चांगले नाटकं आले की येऊन पाहतात, थिएटरपर्यंत पाहतात. ऑडी असेल, शनिवारवर असेल, मी फक्त मुंबई पुण्याचं बोलत नाही, मी ऑल ओवर महाराष्ट्राचं बोलतो आहे जिथे इथे आम्ही शो करतो आहे. ती लोकं आहेत आणि लोकांच्या ह्या गोष्टीमुळे रंगभूमी टिकून आहे. फक्त लोकांना चांगलं द्या, लोकं चांगलं पाहतात, चांगलं ऐकतात, चांगलं वाचतात आणि लोकं येतात. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत तुम्ही चांगलं करत बसाल, नवीन नवीन प्रयोग करत बसाल रंगभूमीवर, तर लोकांना ते आवडेल. फक्त मी तुमच्या ह्या माध्यमाद्वारे मी आवाहन करतो की चित्रपटात जशी अवस्था आहे तशी नाटकाची तर होणार नाही आहे. आणि तरी त्यातही वाटलं तरी कोण काय बोलतो याच्यापेक्षा तुम्ही स्वतः थिएटरमध्ये या, नाटक पहा आणि एन्जॉय करा, एवढं मी सांगेन. पण मी सांगतो बघा, आता हे जस्ट बोलायचं म्हणून बोललं मी, पण लोकांचं मराठी नाटकावर खूप प्रेम आहे. माझंच नाटक किंवा प्रशांत दामलेंचं नाटक चालतं आहे म्हणून आम्ही बोलतो असं नाही आहे. आज चार चौघीसारखा विषय आहे तोही चालतो आहे. बरेच वेगवेगळे विषय नाटक रंगभूमीवर आले आहेत. देवबाभळीसारखा विषय आला आहे. अजून बरीच नाटकं आहेत. मी आता नाव घेतलं हरवलेल्या पत्त्यांचा बंगला आहे. खूप छान छान नाटकं आहेत आपल्याकडे जिथे लोकं येऊन पाहतात. बरोबर व्हॅक्युम क्लिनर पण पाहिलं होतं. अशोक मामाचं ह्या वयातलं स्टॅमिना, ह्या वयातली त्यांची एनर्जी, ह्या आम्हाला ना
आपण म्हणतो ना एनर्जी देवाणघेवाण करायची असते तशी आम्ही करतो पाहतो. त्यावर ह्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही ताकदीने करताय ना, त्या लोक पण तुमच्या बाजूने ताकदीने उभे राहतात एवढी गॅरंटी. आणि म्हणून लोक नॉट ओनली की कॉमेडीज नाटकं पाहिजेत, तर तुमचे सिरियस चांगला विषय असेल तर लोक येऊन पाहतात आणि पाहतातच. परत सर तुम्ही दिलखुलास बोललात आणि मुलाखतीसाठी वेळ दिलास, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा तुम्ही मी या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा आणि सहिरे सहिरीचा आणखीन विविध प्रयोग आम्हाला बघायला मिळतात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.